स्वागत करतोय. दरम्यान कैलास वस्ती दादासाहेब खाडे मैदान आणि या मैदानावर रंगतोय. श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी आयोजित बिरवाडी प्रीमियर लीग 2019 आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत. या सामन्यांसाठी विशेष सहकार्य लाभतंय ते माननीय श्री पांडुरंगजी बरोरा, भास्कर जाधव, दीपक बोंबे, विदुर बेरे, निखिल बरोरा, शंतनु वेखंडे, विद्याताई वेखंडे, सदाशिव खाडे, अपर्णाताई खाडे, हरेश पष्टे, विनोद भोईर, भूषण शेळवले, गणेश कांबळी, दौलतजी दरोडा, अविनाश सासे, निवृत्ती भेरे, निकितेश खाडे, कल्पेश जाधव, योगेश खाडे, देविदास खाडे, संदीप निमसे, राजा निमसे, प्रकाश भेरे, धर्मा भेरे, रवि सासे, राम पाटोळे, अंकुश सासे, प्रकाश मस्कर, कैलास भाटे, दीपक भेरे, नितेश भेरे, दिनेश खाडे, दीपक गाडेकर, तसंच संजय निमसे, चंद्रकांत सासे, काशीनाथ खाडे, राजेश भेरे, सुनील भेरे, बंटी भोईर, राहुल भेरे, तानाजी भेरे, शरद खाडे, विशाल खाडे, भगवान वलटे, सागर वेखंडे, स्वप्नील महाळुंगे, सतीशजी भेरे, नितीन पडवळ, समीर खाडे, नितीन पष्टे, भगवान भेरे, विवेक भेरे, भरत गाडेकर, नामदेव घावट, रत्नाकर गाडेकर, सोपान भेरे, श्रीकांत नौतारी, अनिल शेळके, समीर भेरे, रोशन वेखंडे, द्वारकानाथ भेरे, महेश मस्कर, सचिन खाडे, अरुण भेरे. या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो ज्यांनी या सामन्यांसाठी सहकार्य केलं. तसंच या सामन्यांसाठी आपल्या टी शर्ट व ट्रॅकची सुविधा उपलब्ध करून दिली राजेश मस्कर, राम भोईर, प्रवीण भेरे, बाळा बांगर, मयूर भेरे, प्रसाद पाटकर, अमोल गाडेकर, सोमनाथ भोईर, संदेश भोंडवे, दीपक भेरे, राहुल कशिवले. तसंच डीजेची व्यवस्था करून दिली अनिकेत विदे, बबलू जाधव. तसंच आपल्या या कार्यक्रमासाठी मंडप स्टेज याची सुविधा पुरवली ते लिहे मंडप डेकोरेटर्स. तसंच चंद्रकांत खारिक आपले कॉमेंटेटर, रमेश शिंदे, योगेश भाकरे. या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो ज्यांनी या बिरवाडी प्रीमियर लीग यासाठी मोलाचं योगदान दिलंय. पुन्हा एकदा आता सामन्याकडे होऊया. सामना रंगतोय दरम्यान बिरवाडी आणि सारंगपुरी. सामना 5 षटकांचा राहील. सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आजचे होणारे सर्व सामने 5 षटकांचे राहतील. पहिले षटक घेऊन येईल तो सुदाम भेरे. तसा सामना करेल तो हरेश. सारंगपुरी संघाकडे सलामीची जोडी हरेश आणि मनोज. बघूया कशा प्रकारे धावसंख्या उभी करते. 5 षटकांचा सामना असेल. पहिला चेंडू घेऊन जाते सुदाम. एसटीच्या थोडा बाहेर गेलेला चेंडू. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. पहिलीच अतिरिक्त धाव म्हणावी लागेल. व्हाईटच्या स्वरूपात धावसंख्या धावसंख्या खातं खोलतय सारंगपुरी संघाचं. सुदाम भेरे यांनी या लीग मध्ये खूप सुंदर गोलंदाजी केली होती. आता मात्र फुलटो चेंडू ढकलून दिलाय लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र तैनात होत आहे. दरम्यान दोन धावा पूर्ण केल्या जातात. बघूया तिसऱ्या प्रयत्न होते का. दरम्यान दोन धावा
धावसंख्या दोन ने वाढते, धावसंख्या होते ती तीन। पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धाव जातोय। पुन्हा एकदा सुधा मॅनचा पुढील चेंडू सामना करेल तो हरेश। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाल्यामुळे चेंडू हलकासा लॉंग ऑनला जातोय। दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते। गणेश टीमचे सर्वात महत्त्वाचे धडेचे फलंदाज योगेश भेरे यांचं आगमन होत आहे। मंडळाकडून हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा सुदाम भेरे गोलंदाजी मार्कवर, आता मात्र गावकरी आताचा फलंदाज मनोज अनुभवी असा फलंदाज, बघूया कशा प्रकारे फेस करतोय। फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने गेलेला चेंडू, बघूया क्षेत्ररक्षण होतंय का। अभिषेक याच्या मार्फत सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे। दरम्यान दोन धावा पूर्ण होतात, सुंदर क्षेत्ररक्षण, दोन धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती सहा, चार चेंडू सहा धावा। पुन्हा एकदा सुदाम पुढील चेंडू, आता मात्र थोडासा खराब चेंडू म्हणावा लागेल। दरम्यान दोन धावा पूर्ण केल्या जातात, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का बघूया, आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते। दरम्यान धाव संख्या होती ती पाच चेंडू नऊ धावा, धाव फलकावर सारंगपुरी संघाच्या। पुन्हा एकदा आता स्ट्राईक लाईत तो हरेश, या षटकातील अखेरचा चेंडू असेल। पुढील चेंडू पुन्हा एकदा उकरण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज बीट होतोय, त्रिफळा चीत होतोय, पहिला झटका बसतोय सारंगपुरी संघाला। कृपया कोणत्या बाहेरच्या खेळून काही बोलू नये, फक्त बाहेरचे उभे केलेले आहेत त्यासाठी। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या नऊ या अंकावर नऊ धावा। गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय राजेश। पहिला चेंडू राजेशचा सामना करेल तो मनोज। पुन्हा एकदा सुंदर फटका, चेंडू येते लॉंग ऑफला, वन बाउन्स चौकर।
दरम्यान पहिला चेंडूवर मोठा फटका खेळला गेला तो मनोज मार्फत. पुन्हा एकदा मनोज राजेश याचे आता पुढील चेंडू. आता मात्र थोडासा बीट होतोय, राजेश कॉम्पॅक करतोय. निर्धाव चेंडू धाव संख्या स्थिरावलेली 13 या अंकावर. पुन्हा एकदा पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा सुंदर फटका खेळला जातोय. बघूया क्षेत्ररक्षक मात्र हजर. दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षक शरद खाडे यांच्या मार्फत एक धाव काय रोखू शकत नाही. एक धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 14. धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू असेल राजेश. आता मात्र बॅटची काढा घेते. बघू क्षेत्ररक्षक दीपक गाडेकर. थोडी अपील केली गेली होती परंतु पंचांनी अपील फेटाळली. धावसंख्या एक ने वाढते. धावसंख्या होती ती 15. 4 चेंडू 15 धावा. राजेश यांच्या षटकातील 5वा चेंडू. आता मात्र सुंदर फटका खेळला गेलाय. लॉंग ऑन ला वन बाउन्स चौकार. पाच चेंडू धावसंख्या होती ती 19. या षटकातील अखेरचा चेंडू असेल. लेग साइड लेग अंपायर बघतील. या षटकातील अखेरचा चेंडू असेल. सामना करेल मनोज. खूप सुंदर इथं फलंदाजी पाहायला मिळते त्यांची. आता मात्र पुन्हा एकदा फ्लिप करतोय. अप्रतिम फटका, सुंदर फटका, चेंडू सीमा रेषेकडे जातोय. पंचांचा निर्णय होते. 4 धावा. अप्रतिम फटकेबाजी मनोज याच्या मार्फत पाहायला मिळेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23. सुंदर फटकाजी मनोज याच्या मार्फत वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय. 7 चेंडू 18 धावा मनोज याच्या. 5 षटकांचा सामना. कुठेतरी मोठे धावसंख्या उभा करायची या उद्देशाने मैदानात उतरलेला सारंगपुरी संघ अप्रतिमरित्या पहिल्या 2 षटकांमध्ये फटकेबाजी पाहायला मिळाली मैदानाच्या चारही बाजूला. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येईल तो अनुभवी दिनेश खाडे.
अप्रतिम गोलंदाजी असते दिनेश खाडे यांची प्रत्येक मैदानावर. आता मात्र सुंदर पुन्हा एकदा फ्लिक करायला प्रयत्न, क्षेत्ररक्षक हजर होतोय. क्षेत्ररक्षण मात्र खूप सुंदर रीत्या केलं जात आहे नयन विषय यांच्या मार्फत. दरम्यान दोन धावा पूर्ण केल्या जातात. धाव संख्या होते 25. दिनेश खाडे यांच्या षटकातील दुसरा चेंडू सामना करेल मोहन. आता मात्र चेंडू सीमा रेषेकडे जातोय. दरम्यान तीन धावा येतात पंचांचा निर्णय. तीन धावा बॅटची कडा घेतलेला चेंडू. धाव संख्या होती 28. 2 2 28 धावा. दरम्यान क्षेत्ररक्षण थोडस बदललं जात आहे. एकदा फुलटॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा धाव संख्या एकने वाढते. 29 धावा 3 चेंडू. कुठेतरी धाव संख्या रोखावी लागेल आपल्याला सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा आता स्ट्राईक ला येतो मोहन. एकदा चेंडू बॅट खाली येतोय. बघू क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षण होतंय का? आणि 4 धावा. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा कुठेतरी महागडे षटक म्हणावा लागेल. आता पुन्हा एकदा सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. एके धावेने धाव संख्या होती 34. 5 चेंडू 11 धावा या षटकामध्ये मोजावा लागल्या तर दिनेश खाडे यांना. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. आता मात्र स्ट्राईक ला येतो मनोज जाने. सुंदररित्या फलंदाजी या सामन्यामध्ये केली. पुन्हा एकदा शॉर्ट पिच लाईनचा चेंडू. चेंडू जातो सीमारेषेकडे लॉंग ऑन लॉंग लेग ला. आणि बघूया 4 धावा मिळतात का. चेंडू सीमा पार 4 धावा. धन्यवाद डीजे. धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38. खराब गोलंदाजी बिरवाडी संघाकडनं पाहायला मिळतीये. पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या सुदाम भेरे यांनी. दुसऱ्या षटकामध्ये राजेश सासे यांनी 14 धावा दिल्या होत्या. पुन्हा एकदा दिनेश खाडे यांनी. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 धावा. चौथा षटक घेऊन येतो आता गोलंदाजी मार्ग पर सुद्धा भेरे.
सुदाम भेरे पहिला चेंडू असेल सुदाम भेरे यांचा. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतोय. आता मात्र कुठेतरी गोलंदाजीचा विश्वास ज्या गोलंदाजावर होता त्यांनी काहीतरी करून दाखवलं. सुंदर गोलंदाजी सुदाम याची. पहिल्या चेंडूवर मोठा गडी बाद होतोय मोहन याच्या रूपानं. त्याची जागा घेण्यासाठी येतोय आता मात्र भरत. सुदाम याच्या गोलंदाजी दुसरा चेंडू असेल. बघूया भरत कोणत्या कशा प्रकारे फेस करेल हा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. क्षेत्ररक्षण मात्र होत नाही. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होते 39. दोन चेंडू 39 धावा सारंगपुरी संघाच्या. त्याने या लीग मध्ये दोन सामने जिंकून तिसरा सामना जिंकण्याच्या तयारीत दिसतोय. परंतु बघूया कशा प्रकारे बिरवाडी संघ सुद्धा सामन्याला दरम्यान सुंदर गोलंदाजी केली जाते सुदाम भेरे यांच्याकडनं. दरम्यान मनोज बाद होते. 10 चेंडू 23 धावा वैयक्तिकरित्या आपल्या अकाउंटला जमा केल्या. सुंदर फटक्याची ज्या धावसंख्येची गरज होती ज्या धावा जमा करायच्या होत्या त्या आपल्या खात्यात जमा केल्या. बघूया पुन्हा एकदा सुदाम भेरे गोलंदाजी मार्गवर सामना करेल. तो परत थोडासा कुठेतरी झुंजताना दिसतोय भरत. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या होते 40. सुंदर षटक हाताळतोय सुदाम भेरे. मात्र 2 धावा या षटकामध्ये जमा करतोय. 5 चेंडू अजून 1 चेंडू शिल्लक या षटकातील. आता मात्र स्ट्राईक राहील तो महेश. पुन्हा एकदा सुंदर फटका. मिड ऑफला चेंडू येतोय. आता मात्र गचाळ क्षेत्ररक्षण केलं जातंय. बघूया 4 धावा मात्र जमा करतोय. खराब क्षेत्ररक्षण नयनेच्या मार्फत धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 या अंकावर.
दरम्यान खराब क्षेत्ररक्षण नयनाच्या मार्फत पाहायला मिळालं. आता मात्र त्यालाच यावं लागेल गोलंदाजी करण्यासाठी. अखेरचा षटक घेऊन येतो नय्यर. सामना करेल तो भरत. अवकाश दरम्यान पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट चेंडू अतिरिक्त आणि एकूण या तीन धावा असतील. दरम्यान दोन धावा धावून काढण्यात यश आलं सारंगपुरी संघाला. धावसंख्या तीन ने वाढते. धावसंख्या होती ती 47 धावा. खराब चेंडू होता. दरम्यान त्यावर दोन धावा एकूण तीन धावा मिळाल्या. थोडीशी गोलंदाजी चांगली करायला लागेल आपला सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा नाही येण्याचा पुढील चेंडू. सुंदर चेंडू. क्षेत्ररक्षक यष्टी रक्षक मात्र थोडीशी चूक करतोय. दरम्यान बाईच्या स्वरूपात एक धाव जमा होतीये. धाव संख्या एक ने वाढते 48 धावा. या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल तो महेश. सुंदर चेंडू. सुंदर फटका पाहायला मिळाला. विशाल खाडे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर येतोय. बघूया दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय. थ्रो फेकी सुंदर. सुंदर कलेक्शन आणि धाव बाद होतोय महेश. दरम्यान तिसरा चौथा झटका मिळतोय सारंगपुरी संघाला. त्याची जागा घेण्यासाठी येतो रियाज. नयन विषय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. आता मात्र खराब चेंडू. चेंडू हवे क्षेत्ररक्षक. बघूया झेल टिपतोय का आणि झेल सुटतोय. दरम्यान एक धाव पूर्ण केली जातीये. आता मात्र सारंगपुरी संघाच्या 50 धावा स्कोर बोर्ड वर जमा होतात. तीन चेंडू. धाव संख्या 50. पुन्हा एकदा नाही नेता पुढील चेंडू वरच साठी. आता मात्र निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या होते 50. चार चेंडू. अखेर तर षटक असेल. पुन्हा एकदा पुढील चेंडू. नाही याच्या षटकातील पाचवा चेंडू असेल. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. दरम्यान क्षेत्ररक्षक हजर होते. समाधान मिळते. क्षेत्ररक्षण केलं जातंय. थ्रो फेकी सुंदर केली जाते. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पुन्हा एकदा गडी बाद होतय. धाव संख्या एक. अखेरचा चेंडू या षटकातील असेल. धाव संख्या मात्र 51 या अंकावर. 5-5 51 धावा सारंगपुरी संघाच्या. पुन्हा एकदा अखेरचा चेंडू स्ट्राईकला असेल तो भरत. अखेरचा चेंडू म्हणजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल भरत याचा. पुन्हा एकदा बॅटची काडा घेतली जाते. क्षेत्ररक्षण मात्र थोडीशी चूक करतोय. दरम्यान एक धाव मिळते या चेंडूवर. धाव संख्या होते 52. 5 षटकांच्या समाप्तीनंतर बिरवड सारंगपुरी संघाची धावसंख्या होती ती 52.
या पुढील होणारा सामना पेंटरी वरती उंबरवणी दोन्ही संघाचे संघ नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायचे. या सामन्याची नाणेफेक केली जाईल ती श्रीकांत उतर यांच्या हस्ते. जरा यापुढे होणार सामना पेंडू वर्सेस उंबरमाळी दोन्ही संघाचे संघ एक नाणेफेकीसाठी यायचे. या सामन्याची नाणेफेकी केली जाईल श्रीकांत उतर यांच्या शुभ हस्ते. दरम्यान 53 धावांचा आव्हान असेल बिरवाडी संघासमोर. 5 षटकात 53 धावा पूर्ण कराव्या लागतील सामना जिंकायचा असेल तर. दरम्यान बिरवाडी संघाकडे सलामीची जोडी येते राजेश सासे प्रतीक खाडे. दरम्यान पहिले षटक घेऊन येईल तो मोहन सारंपुरी संघाकडनं. क्षेत्ररक्षक सजवलं जात आहे 30 षटकाच्या बाहेर दोन खेळाडू तैनात. दरम्यान पहिले षटक मोहन याचा पहिला चेंडू फेस करेल प्रतीक. सुंदर फटका खेळला गेला चेंडू येतो सीमा रेषेकडे क्षेत्ररक्षक मात्र हजर. दरम्यान एकदा पूर्ण केली जाते सुंदर थ्रो फिकी सुंदर क्षेत्ररक्षक खेळाडूकडून पाहायला मिळालं. दरम्यान नाणेफेकी केली जाते ती सारंपुरी उंबरमाळी सॉरी उंबरमाळी आणि नो बॉल नो चेंडू पंचांचा. दरम्यान पुढील चेंडू फिट असेल. दरम्यान नाणेफेकी केली जाते उंबरमाळी वर्सेस पेंड्री. श्रीकांत नोतारी यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल उडवला जातोय. ओके कोणाचा पेंडी संघाने नाणेफेक जिंकून निर्णय कळवायचाय. तर मी आता मात्र स्ट्राईक लाईल तो राजेश सासे. मोहनेचा पहिला चेंडू पंचांनी नो घोषित केला. तर मी एक धाव एकूण 2 धावा बिरवाडी संघाच्या खात्यात जमा झाल्या. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज असेल राजेश. एकदा बॅटची काडा घेतली जाते चेंडू गॅप मध्ये जातोय. बघूया क्षेत्ररक्षण मात्र खराब होताना दिसतंय. सुंदर रनिंग बिटवीन विकेट खराब क्षेत्ररक्षण. या दरम्यान 3 धावा धावण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव संख्या होती ती 5 एक चेंडू 5 धावा.
पुन्हा एकदा अप्रतिम फटका प्रतीक खाडे यांच्या मार्फत चेंडू वन बाऊन्स सीमारेषे पहार. अप्रतिम फटका उत्कृष्ट फलंदाजर सुद्धा लाजवेल असा फटका प्रतीकच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. एकदम लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, थोडासा शंबल होण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काही बॅटला लागत नाही. दरम्यान चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, कोणतीही धाव येत नाही, निर्धाव चेंडू जातोय. तीन चेंडू धाव संख्या होते ती 9. पुन्हा एकदा पुढील चेंडू फेस करेल प्रतीक. पुन्हा एकदा कवच्या दिशेचा मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. मोहनच्या षटकातील पुढचा चेंडू असेल प्रतीकला. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढल्या प्रतीकाने. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते, धाव संख्या होती 10. 5 चेंडू 10 धावा या षटकामध्ये जमा केल्या. पॉवर प्लेच षटक क्षेत्ररक्षकावर काही नियमानुसार 30 षटकाच्या बाहेर फक्त 2 खेळाडू तैनात असतात. या पॉवर प्ले मध्ये अखेरचा चेंडू या षटकातील राजेश याला. पुन्हा एकदा सुंदररित्या पंच केलेला चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र सुंदर होतोय महेश यांच्या मार्फत. दरम्यान एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 11. ज्या 11 सरासरीने धावा जमा करायचे आपल्या खात्यात, त्या 11 सरासरीत भिरवाडी संघाच्या पहिल्या षटकात धावा जमा झाल्यात. ओके, अजूनही 4 षटक असतील, धाव संख्या पार करायची, पार होते का? फलंदाज मात्र तितके विश्वासू अनुभवी असे राजेश सासे प्रतीक खाडे, ज्यांनी खूप वर्षापासून क्रिकेटचे सामने खेळले गेले. ओके, हा सामना कशा प्रकारे आपल्या संघाला विजय करून देईल. आता मात्र येते गोलंदाजी मार्गवर भरत. बरेचदा पहिला चेंडू असेल सामना करेल तो राजेश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी भरत. पहिला चेंडू सुंदर रित्या ऑफ साइडच्या दिशेने टाकला होता राजेश, असे काही चेंडू समजू शकला नाही. पुन्हा एकदा पुढील चेंडू, एकदा सेम चेंडू, सेम परिस्थिती राजेश यांच्याकडनं पाहायला मिळते. कोणताही बॅट आणि बॉलचा कनेक्शन मात्र होत नाही. पुन्हा एकदा चेंडू जातो यष्टी रक्षक. 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यश येते भरत याला. भरतच्या षटकातील तिसरा चेंडू असेल. पुन्हा एकदा राजेश, आता मात्र फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान चेंडू सर्कल मध्ये एक धावेसाठी जातोय. एके धावेची धावसंख्या होती. दरम्यान भरत याच्या षटकातील पुढील चेंडू असेल 4. या षटकातील फेस करेल प्रतीक. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते, रन धावेचा प्रयत्न केला गेला, परंतु सुंदर कॉलिंग झाली, कोणती धाव घेतली गेली नाही.
भरत पेने बांधून ठेवले बिरवाडी संघाच्या फलंदाजांना. मात्र 4-2 1 धाव या षटकामध्ये दमा करणार यश आलंय प्रतीकाने राजेशला. एकदा पुढील चेंडू, सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय, सुंदर थ्रो फेकी दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. 5-2 धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 13. 5-2 मात्र 2 धावा या षटकामध्ये जमा केल्यात भरत्याने. बांधून ठेवल्यासारखं वाटतंय फलंदाजांना, मोठे फटके मात्र मारून देत नाही. आता मात्र बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू आणि पुन्हा झटका बसतो बिरवाडी संघाला. वैयक्तिक पहिल्या स्थानिक तिसरा षटक घेऊन येईल तो अर्जुन. बघूया कसा निशाणा असेल त्याचा. दरम्यान पहिला झटका राजेशच्या रूपाने बिरवाडी संघाला मिळतोय. त्याची जागा घेतोय तर सुधा भेरे, सर्वात अनुभवी फलंदाज ज्याच्यावर पूर्ण या सामन्याची धुरा असेल. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 या अंकावर अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 3 षटकात 18-40 धावा असतील. बघा किती मोठे फटके मारणार यश येते सुधा आणि प्रतीक याला. आता मात्र सज्ज असेल प्रतीक फलंदाजीसाठी. अर्जुनच्या षटकातील पहिला चेंडू असेल प्रतीक साठी. सुंदर फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आणि चेंडू खूपच वन बाउन्स सीमारेषे पार. धन्यवाद डीजे. दरम्यान क्षेत्ररक्षकाची थोडीशी चुकी होते या ठिकाणी. तब्बल 4 धावा मिळतात या चेंडू 17. 1 चेंडू 7 धावा. नागरिक केशव भेरे यांचं अधिक स्वागत. एकदा पुढील चेंडू याचा सामना करेल मात्र प्रतीक. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला गेला होता प्रतीक मार्फत, परंतु चेंडू काही समजू शकला नाही. यष्टी रक्षकामध्ये निर्धाव चेंडू घोषित केला जातोय पंतांच्या मार्फत. धावसंख्या होती 17, 2 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा एक धाव व्हाईटच्या स्वरूपात अकाउंट मध्ये येते. थोडासा चेंडू होता संघाचा हार्दिक स्वागत. चेंडू पुन्हा एकदा एसटीच्या खूपच बाहेर. धाव संख्या होते 19. कुठेतरी गोलंदाज आपली लाईन आणि लेन भरकटताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर गोलंदाजावर दबाव पाहताना दिसतोय.
अर्जुन निशाणा काही त्याचा लागत नाही. बघूया पुन्हा एकदा. राउंड द साइड ने मारा करे अर्जुन सामना करे प्रतीक. पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचं कनेक्शन काही होत नाही. दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धाव संख्या मात्र स्थिर होते 19 अंकावर. तीन चेंडू एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. प्रत्येक काही समजू शकत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू दिसतोय. चार चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका प्रतिभेच्या मार्ग. मॅच झाल्यानंतर श्री गणेश क्रिकेट क्लबचे स्वयंसेवक बॉन्डीचा ताबा घ्या. धाव संख्या होते 19. अखेरचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा अखेरचा चेंडू म्हणजे त्याला सुंदर फटका खेळला गेला. कव्हरच्या डोक्यावर चेंडू जातोय सीमा रेषेकडे. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ओ प्रतिम फटका होता. फटक्यात ताकद होती. दरम्यान दोन धावा. धावू संख्या होते 21. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज. 12 चेंडू 32 धावा. सर्वांना कळवण्यात येते की आजचे जे होणारे सामने सर्व सामने 5 षटकांच्या आधी सर्वांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान भरत येतात. गोलंदाजा पुढील चेंडू सुद्धा मिळाला. आता मात्र सुंदर फटका येतो. चेंडू येते सीमारेषेकडे. वन बाउन्स. 4 धावा. क्षेत्ररक्षण मात्र गलती करतोय. दरम्यान पहिला चेंडू सुद्धा त्यांच्या बॅट मध्ये खनखनीत चौकार येतोय. बिरवाडी संघाच्या अशा पल्लवीत होतात. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुदाम बेरे सर्वात महत्वाचा खेळाडू. आता मात्र पुन्हा एकदा बॅट चिकाडा घेतली. क्षेत्ररक्षक मात्र धावतोय. झेल घेण्याचा प्रयत्न करतोय. मात्र झेल काही टिपता येत नाही. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. एका धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 26.
दरम्यान छटकातील पुढील चेंडू म्हणजे त्याला फुलटॉस चेंडू, पाहिजे तसा लाभ घेता आला नाही म्हणजे त्याला चेंडू येतो लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक मात्र केलं जात आहे. दरम्यान दोन धावेचा प्रयत्न केला जाते, सुंदर रनिंग बिटवीन विकेट सुदामानी म्हणजे त्याच्या मार्फत पाहायला मिळते. या दोन धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 28 अंकावर. सामना जिंकायचा असेल अशी रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळेल या सामन्यामध्ये, कारण सुदाम खाड सुदाम भेरे जे पोलीस दलात कार्यरत आहेत. दरम्यान पुढील चेंडू धन्यवाद डीजे. दरम्यान चार चेंडू या षटकातील पूर्ण होतात, धावसंख्या मात्र 28 अंकावर स्थिरावलेली. जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू 25 धावांची गरज असेल. सुदाम भेरे यांना 8 चेंडू खेळून काढावे लागतील. बघूया पुढील चेंडू असेल गोलंदाजी मार्गावर. हॅलो धन्यवाद डीजे. ओ प्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते सुदाम भेरे यांच्या मार्फत. खरोखर प्रतिम फलंदाजी ज्या एसटीचे जे आहेत त्याचप्रमाणे फटकेबाजी. या षटकात 17 धावांची गरज होती, आता मात्र 5 चेंडू झाले, 13 धावा मारून काढल्यात. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 4 धावेची गरज बिरवाडी संघाला. बघूया सुदाम भेरे कशा प्रकारे चेंडू मारतात. आता मात्र चेंडू जात गॅप मध्ये, बघूया किती धावा धावून होतात. दरम्यान खूपच सुंदर सामना रंगला होता. I'm not afraid to die.